महापौर साहेब, साधा नियमित तुम्ही कायद्याने डीपी मंजूर करण्यासाठी उद्या सभा बोलवली, विशेष सभा महापालिकेची, पण त्याच्या आधीच आज राज्य सरकारने पीएमआरडीचा डीपी मंजूर करून टाकला आणि एक वेगळा त्या कलमाचा आधार घेऊन. तर तुम्ही म्हणता आमच्या पालिकेला तो अधिकार आहे, जर गावं आमच्याकडे आली तर डीपी मंजूर करण्याचा अधिकार आहे, पण फायनल डीपी मंजूर करण्याचा अधिकार शेवटी राज्य सरकारचा आहे, नगरविकास खात्याचा. तर मग आता तुमचं म्हणणं काय, उद्याच्या सभेला काय अर्थ उरतो, काय निर्णय घेणार तुम्ही? मुळामध्ये उद्याची जी सर्वसाधारण सभा महानगरपालिकेची आहे त्यामध्ये विषय स्पष्ट आहे. त्याच्यात आम्ही हे स्पष्टपणे म्हटलंय की ज्या दिवशी ही 23 गावं ही महानगरपालिकेमध्ये काढण्याची अधिसूचना राज्य सरकारनं काढली त्या दिवसापासनं या सगळ्या गावांची जबाबदारी आता महापालिकेची आहे. अशा परिस्थितीमध्ये विकास आराखडा करणं हा खरा कायद्यानं अधिकार आता महापालिकेचा आहे. एमआरडीपी ॲक्टनुसार ही जबाबदारी महापालिकेची आहे. असं असताना सुद्धा राज्य सरकारनं, उद्या जनरल बॉडी मिटिंग आहे म्हणून घाईघाईनं, आज असा निर्णय केला की या 23 गावांचा विकास आराखडा हे पीएमआरडीएच करेल आणि हे नव्यानं एक प्लॅनिंग अथॉरिटी त्यांनी याच्यासाठी ठरवली. मला असं वाटतं की जर तुम्हाला महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समावेश करण्याची ही गावं जर आपल्याला 23 गावं करायची होती तर ती करताना आपण त्याचा विकास आराखडा हा करूनच गावं मग महापालिकेच्या हद्दीमध्ये का नाही घेतली. एक आता महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समावेश ही गावं 23 गावं केल्यानंतर विकास आराखडा तुम्ही स्वतः करण्याचा हट्ट तुमचा कशासाठी आहे? महानगरपालिकेने जर विकास आराखडा करण्याचा त्यांचा अधिकार असेल, तो जर त्यांना बजवायचा असेल, तर याच्यामध्ये घाबरण्याचं कारण काय, घाईघाईनं हा आदेश आज नव्यानं काढण्याचं कारण काय, हा खरा प्रश्न आम्हाला आहे. हा खरा प्रश्न ह्या 23 गावातल्या नागरिकांना आता आहे. एकतर 1997 साली महानगरपालिकेमध्ये समावेश केलेली ही गावं पुन्हा 2000 साली याच सरकारनं वगळली होती आणि जर खरंच ह्या गावांचा विकास करण्यासाठी त्यांना एवढी जर खरी तळमळ आहे किंवा त्यांना असं वाटतं की कमी वेळेमध्ये आता गावांचा विकास कसा होईल याचं प्लॅनिंग आम्ही करू, तर मग जवळपास 22 वर्षे या गावांचा विकास हा कोणामुळे रखडला? जी गावं यांनी वगळली, वगळण्यासाठी आंदोलनं केली, आज तीच गावं यांनी घाईघाईने समावेश केला राजकारण म्हणून, निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून, त्याची प्रभागरचना होईल म्हणून गावं मात्र घाईनी घेतली. विकास आराखडा करायला वेळ लागतो, मग तो मात्र उशिरा होईल, पण तो आम्हीच करणार. मला असं वाटतं की ही दोन विरुद्ध टोकाची भूमिका ही राज्य शासन या ठिकाणी घेत आहे. याच्यातली पूर्णपणे कायदेशीर बाजू आता आम्ही तपासणार आहोत. उद्या मुख्य सभेमध्ये हा ठराव तर आम्ही नक्की करू, कारण शेवटी तो आमचा अधिकार आहे, ती कायदेशीर आहे, सभाही कायदेशीर आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी आमचा निर्णय आम्ही करू. पुढच्या काळामध्ये याची कायदेशीर काही लढाई असेल तर त्या संदर्भामध्ये कायदेशीर त्याचा सल्ला घेऊ आणि पुढची दिशा या विषयासंदर्भातली आम्ही आमची ठरवू. आजच्या आदेशावर तुम्ही कोर्टात जाणार नाही? आता याच्यात कायदेशीर काय पेज तयार झाला तर आम्ही त्याच्यामध्ये त्याचा कायदेशीर सल्ला घेऊ आणि पुढची दिशा ठरवू. पीएमआरडीचा अधिकार तुमचा ज्या दिवशी राज्य सरकारने अधिसूचना काढली त्या दिवशी विषय संपला. खऱ्या अर्थानं आता मग हे शेवटी महानगरपालिका तरी काय आहे, हे सुद्धा एक प्राधिकरण आहे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिका स्वतंत्र आहे. असं असताना महापालिकेला तुम्ही जबाबदारी देताय, गावं देताय आणि मात्र काम मात्र पीएमआरडीने करायचं. पुढचे 2 वर्ष इथले डेव्हलपिंग जे काय डेव्हलप आहे त्याचे डेव्हलपिंग चार्जेस व्यवस्थित हे पीएमआरडी घेणार. मग इथल्या नागरी सुविधा ह्या महापालिकेने द्यायच्या, पाणी द्यायचं, रस्ता करणार, तिथल्या नागरी सुविधा देणार. शिवाय राज्य सरकारने गावं देताना 1 रुपया दिला नाही आणि पुन्हा पुढच्या 2 वर्ष इथले डेव्हलपमेंटचे जे काही चार्जेस होतील, जे काही महसूल गोळावे, तो सुद्धा पीएमआरडी करणार. म्हणजे ही अन्यायकारक भूमिका ही कशासाठी, नेमकं याच्यामध्ये काय यांचा स्वार्थ आहे, हा काही प्रश्न आम्हाला आमच्यासमोर याच्यातलं आम्हाला उत्तर आज मिळत नाही आहे.